देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीलाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. अंबुलगा साखर कारखान्याकडून 3,500 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप. ऊस उत्पादक सभासदांकडून निलंगेकरांचा भव्य सत्कार. निलंगा कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना लीज ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड 3,480 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप करण्यात आले. डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना लीज ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील, संघीय अध्यक्ष शेषराव ममाळे, व्यंकटराव धुमाळ, भाजपा तालुका अध्यक्ष कुमोद लोभे, मंगेश पाटील, काशीनाथ गरिबे आदी उपस्थित होते. ओंकार शुगर कारखान्याने मागील 2 हंगाम यशस्वीपणे गाळप केले असून गतवर्षी 3,04,000 गाळप झाले आहे, तरी यंदा जवळपास 5,00,000 मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी मोफत साखर दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी गोड होणार आहे. अंबुलगा कारखाना राज्यामध्ये एक आदर्श कारखाना ठरणार. माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, ते पुढे म्हणाले की अंबुलगा कारखाना राज्यामध्ये एक आदर्श कारखाना ठरणार असून शेतकऱ्यांना ऊसाला अधिक भाव मिळावा म्हणून कारखान्यावर को जनरेसर, सीएनजी, खत, डिस्लरी, वॉटर असे अनेक प्रकल्प भविष्यात राबवण्यात येणार असून गेल्या 25 वर्षांमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक साखर उद्योगात आहेत, तरीही शेतकऱ्यांना यापूर्वी चांगला भाव मिळाला नाही. या उद्देशाने अधिक भाव देण्याचा संकल्प ओंकार शुगर कारखान्याने केला आहे. अंबुलगा कारखान्याने यंदाही मोफत साखरेचे वाटप केले असले तरी हीच साखर शेतकऱ्यांच्या हक्काची असून जसं आपण आपल्या शेतातील पालेभाज्या आनंदाने सेवन करत असतो त्याच पद्धतीने आपल्या शेतातील ही साखर समजून शेतकऱ्यांनी आपली दिवाळी गोड करावी असे आवाहन करून म्हणाले, बळीराजा सुखरूप राहावा, त्याच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती व्हावी हाच उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अंबुलगा राज्यातील सर्वाधिक भाव देणारा साखर कारखाना भविष्यात ठरेल हा कारखाना आपला समजून शेतकऱ्यांनी ऊस घालावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. एबी न्यूज मराठीसाठी आमचे कार्यकारी संपादक असलम झारेकर.